सोनाजी बंडूपी सा त्याचं गाव वारुळी आणि तो जो टावरवरती चढला त्याच्या धनगर समाजाच्या खूप मोठ्या मागण्या आहे आणि तो काही विनाकारण कुठल्या याच्यात चढला नाही आणि तो खूप सुज्ञ मुलगा आहे, तो एक कीर्तनकार आहे आणि ज्या धनगर समाजावर वारंवार अन्याय होत आले त्या संदर्भात ते वरती चढला, कारण की आम्ही गेल्या 2 वर्षापासून निवेदन देतो आहे कोरोना काळापासून तर फॉरेस्टच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी खूप मोठा अन्याय केला आणि प्रशासनाने खूप मोठा अन्याय केला, कारण की आम्ही वारंवार निवेदनं देऊन कुठलाही त्याला प्रतिसाद आम्हाला भेटला नाही आणि तो पोरगा आम्हाला वारंवार फोन करून विचारत होता की भाऊ आपण ते निवेदन दिलं त्याचं काय झालं, एवढा मोठा मोर्चा काढला त्याचं काय झालं, मी त्यांना जी खरी परिस्थिती ती सांगितली की बा आपल्याला कुठलंही प्रत्युत्तर महाराष्ट्र शासनाने दिलं नाही, त्यामुळे आपण अजून प्रयत्न करतो आहे आणि तो जो मुलगा वर चढला त्याचं म्हणणं आहे की धनगर समाजाच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी खाली उतरत नाही आणि धनगर समाज पूर्ण ताकदीनेशी त्यांच्यासोबत आहे, ऑल इंडिया नवयुवक मल्लार सेना ती सुद्धा ताकदीने त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही आता गेल्या 2-3 तासापासून तो वरती चढलेला आहे, आतापर्यंत इथं कुठलाही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले नाही, फक्त पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे, आतापर्यंत कलेक्टर साहेबांनी एस बी साहेबांनी आणि मसूरचे बरेचसे अधिकारी या ठिकाणी आला पाहिजे होते पण अजून एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही आणि सर्व अधिकारी झोपलेले आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। समाजाच्या कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या समाजाच्या मागण्या आहे की मेंढपाळ बांधवांना 5 द्या, पुन्हा संरक्षण म्हणजे मेंढपाळ बांधवावर जे खोटे गुन्हे झाले ते रद्द करा आणि मेंढपाळ बांधवांना संरक्षण द्या आणि बरेचशा असं खूप मोठ्या मागण्या आहेत, तिथं सर्व मागण्या घेऊन जो वरती गेलेलं आहे जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत आंदोलक तरुणाचा काय नेमका पवित्र आहे ते तरुणाचा काय नेमका पवित्र लेखी स्वरूपात हां जोपर्यंत तुम्ही लेखी स्वरूपात शासन आम्हाला देत नाही तोपर्यंत तो खाली उतरत नाही असं त्याचं म्हणणं आहे। किती वेळपासून तो वरती? सकाळी 7 वाजेपासून वरती शासन वारंवार दिशाभूल करून आता लेखी स्वरूपात भेटल्याशिवाय मला जेही गेला तर मी खाली उतरत नाही।